त्यांनी तर विचारला हाय, तर पुण्यांदा विचारू का? म्हणजे हे जे तिघ जण आहेत यासनी माफी नाहीच का? हे बघ, त्यांनी मला शिव्या दिल्या, मला उलट बोल, ते मी कवच सोडला असत. पर मुख्या जीवाला दिलेला त्रास मला आता भी चालणार नाही ना, याच्या मोर भी चालणार नाही. लोक काय म्हणत्याल, मामाच्या मुळे एकाच्या घराला आग लागली आणि दोघांच्या घरातली माणसं गेली. पर चार माणसं तर विचार करतील की मामाने हे समज का केलं. मामा कुणी साध सुद्ध देव ऋषी नाही, आता तरी समजलं ना व तुम्हासनी? आता तर पुरत समजलं आहे. मामा बायको गेली ना वय मामा. तुम्हासने असं वाटत असत हे म्या केलं, काय बी केलं नाही. तू मेंढरासनी पाणी पिऊन देत नव्हता, मेंढर तडपडत होती र. त्यात एक मेंढी पोटूशी होती, तिचं पिल्लू पोटातच गेलं. मामा समज संपलं, संसार मोडला. तिचं पोर पोटात गेलं, तिनं दोन दिवस झालं काय खाल्लं नाही, तिला काय सांगशील? तिला भावना नाही, तिला आत्मा नाही. कर्म आहे तीच फिरून येतात आपल्याकडे. म्या जे सांगितलं ते बी ऐकलं नाही तुम्ही. इथून गेल्यावर चार भली काम केली असती तर संचित वाढलं असत. हे बघ, दोन दिवसात म्या मोहर जाणार आहेत, तेव्हा सावताची काळजी घे. म्हणजे मामा म्या भी